नमस्कार मंडळी. खास लोकाग्रहास्तव या आठवड्यात सोमवार ते शनिवार 6 दिवस आहेत हास्याचे, आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची कॉमेडीचा षटकार. मंडळी, प्रायव्हसी मिळावी म्हणून एक जोडपं गेलंय भाड्याच्या घरात. बघूया तिथे काय घडतंय. बापरे, केवढं सामान यार आपलं. या शूटिंग मध्ये ना खूप थकायला होत यार. ऐक ना पृथ्वी. हां बोल. मी ना जाम थकले. मी ना साधीशी खिचडीच लावते, थोडं ऍडजस्ट करशील आजचा दिवस? चालेल. आई शपथ रसिका, अरे कसली हॉट दिसते तू. कुठला ड्रेस आहे, कधी आणला? छान दिसतंय ना. अरे बॅग मध्ये लग्नाच्या आधीचा ड्रेस सापडला म्हटलं घालूयात. आई बाबा असताना तिकडे जॉईंट फॅमिली मध्ये असे कपडे घालता यायचे नाही ना, म्हंटल आज आपण दोघच आहोत घरात तर मग घालूयात. इथे चूक केलीस, दोघच आहोत घरात तर घालायची गरज नव्हती. ऐक, तू काही खिचडी वगैरे टाकू नकोस, आपण बाहेरून जेवण मागूया. वेडास का? नाही नाही, खूप खर्च झाला ऑलरेडी, मी पटकन खिचडी लावते. होऊ दे ना, होऊ दे खर्च. अरे एकही तो जान है मेरी जिस पर होगा खर्चा, बाजू में होंगे तुम तो लगेगा अर्चा. ऐक ना, ऐक ना, हिंदी बोलताना तू रोमॅन्टिक नाही पथेटिक वाटतोस. ए रसिका, उगाच मूड ऑफ नको करू यार. खरंच रसिका, तू इथे बस, तू इथे बस. ऐक, अरे माझं ऐक, माझं ऐक, माझं ऐक. हे बघ, 5 महिने झालं आपण वणवण फिरतोय, त्याच्यानंतर रेंट वर का होईना, पण स्वतःचं घर झालेलं आहे ना आपलं. हो यार, आणि कधी नव्हे ते प्रायव्हसी सुद्धा मिळालेली आहे. सगळ्यांसोबत राहत होतो तेव्हा काय म्हणायचीस, नको बांगड्यांचा आवाज होतो म्हणायचीस की नाही मला सांग, हो की नाही? आता तर बांगड्या पण नाही आहेत आणि घरात कोणीच नाही आहे, हो की नाही? मग पृथ्वीक नाही, ही बघ ही वेळ नाही आहे, बरीच कामं पडली आहेत मला. अरे एवढा खतरनाक टायमिंग कोणाचा असेल? जा ना. मी काही जाऊन बघणार नाहीये, जो कोणी असेल तो बेल वाजेल आणि निघून जाईल. अरे यार आपला वेळ आहे ना हा. ए एक मिनिट, काय चाललं? उठा तुम्ही, कोण आहात तुम्ही? तू कोण आहे? कोण आहे माझ्या घरामध्ये? तुम्ही कोण आहात? तू बार मध्ये तू डान्स करते डायरेक्ट, तू वर कशी आली? अरे काय बोलताय तुम्ही, डोकं काय? कोण शेट्टी, काय कसला आवाज देताय? काही काय, तू बाहेर निघा पहिले, पहिले बाहेर निघा. अरे चाल, ए माझं घर आहे. तुम्ही माझ्याशी इलाज वाटतंय काही बोलताय? तू बघत नाही बसलास, त्या घरमालकाला फोन कर ना. तुम्ही इथे बसू नका, निघा निघा. मी बोलतो घर मालकाने बोलतो. काय बोलतोय मला? हॅलो, हा हॅलो, हॅलो हॅलो ओंकारराव, आहो काय आहो इकडे? मी माझ्या घरात आता एक माणूस आलेला आहे, आता एक मध्यधुंद अवस्थेत माणूस आलेला, तुम्ही पहिले वरती. अरे आपल्याला माहिती आहे आपण वर जिन्यात चढतोय, थांब येतोय वर. वरती या तुम्ही. अरे जिन्यात चढू दे ना भाई, थांब ना. या तुम्ही, या. काय म्हणाल? येत आहे ते, वर येत आहेत. ओ तुम्ही निघा, मी आता सांगतोय. मी वडील तुमचे पप्पा येते. अरे ओंकारराव काय, हा माणूस घरात आला हो, दारू पिऊन मला टेन्शन आलं ना. हा तुम्ही काय? माझं घर आहे, माझ्या बापाचं घर आहे. टपरा सारा, आपले भाडोत्री आहे ते नीट बोल त्याच्याशी. म्हणून काय झालं? तू घबरा ना यार पप्पा. अरे थांब ना जरा, तू शेट्टीला कशाला हाक मारतोय? दोघांनाही सोलेल तू. मी भाड्याने दिलंय घर त्यांना. माझं, माझ्या बापाचं घर आहे. एक मिनिट, हे काय म्हणाले आता?
यांच्या वडिलांचं घर आहे म्हणजे? थांबा थांबा, मग तुम्ही तुमचं घर सांगून आमच्याशी परस्पर कॉन्ट्रॅक्ट कसं काय केलं? नाही तसं नाही हो, म्हणजे तुम्ही आम्हाला खोटे कागदपत्र दाखवले? नाही तसं नाही, आता यांच्या पप्पांच्या पप्पांचं घर आहे ना, मग आपल्या पण आपलाच घर झालं ना ते. अरे का ते आता हे आहे प्याताड, ह्याच्या पप्पांनी माझ्या नावावर केलंय घर. कायद्याने आपलं घर आहे पण त्यांचं पण आहे ना, कळलंय ना तुम्हाला? मला कळलंय, पण मुद्दा इतकाच आहे ओंकारराव की रात्री अपरात्री असं कपल असताना एक माणूस मद्यधुंद अवस्थेत घरात कसा काय येतो? आणि येतो ते येतो वर कसा बोलतो? हा बोलला ते बोलला, वरना हा माणूस मला छमछम बोलला. ही बोलायची पद्धत आहे का सगळं? समजू नाही छमछम. नाही नाही घेऊन जा ये पप्पा, चल तू. अरे पप्पा नको रे, या घरात सगळ्या माझ्या आठवणी दळल्यात. ही भिंत माझ्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट भिंत. अरे मी पहिलीच नापास झालो होतो, पहिली मध्ये होतो तेव्हा मी पहिल्यांदा नापास झालो ना. माझ्या बापाने या भिंतीवर असं फेकलं. आय लव्ह यू भिंत. माझी भिंत फार महत्वाची आहे आणि सांगतो म्हणजे मला माझ्या बापाने कुठून पण असं पेकड्यात लाट घातली, मी आज भिंतीवर पडतो. आय लव्ह यू भिंत. चल ना बाबा. नाही नाही, मी रोज उशिरा घरी यायचो माहिती तुम्हाला. माझा बाप जिन्यात असा वाट बघायचो माझी. तुझी वाट बघत बसायचा तुझी? बाबा तू चला आता, मला डोकं फिरू नको. तू माझी भिंत घेऊन जा. उचल. अरे उचल, ये उचल. एक एक मिनिट. अरे नाही उचलू द्या ना त्यांना. हा उचल ऐका, घालून उचल. एक मिनिट इकडे तुम्ही ना ऐका ऐका, मला कळतंय. अरे बघ ना त्याचं काय सुरू आहे. मला कळतंय आमचे पप्पा आहेत. पहिली गोष्ट तर तुम्ही आहे ना फफ्फा बोलू नका. हा शब्दच नाही आहे मराठी. लक्षात घ्या, मराठी भाषा जी आहे त्याच्यात औष्ठव्य व्यंजन आणि दंतव्य व्यंजन याच्यात दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त थ द ध न ही दंतव्य व्यंजन आहेत आणि प फ. अरे तो दारू प्यायला लागला. ओ अरे यांना घेऊन जा, पहिले यांना घेऊन जा. तो पापड ले गया ना सुट्टू को. तू बाजूला, तू आजी ऐका. ओ ए बघा, लक्षात घ्या पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कुठे? अरे ऐका बघा, हे पहा सद्गृहस्थ काका, एकतर तुम्ही माझ्या बायकोला छमछम म्हणू नका. दुसरी गोष्ट, भिंत वगैरे नेता येत नाही आपल्याला. बरोबर आहे, पण भिंत म्हणजे पावाचा तुकडा आहे का? पिशवीत टाकला आणि घेऊन गेलो. हसू नका, मी सिरियसली आणि मी सिरियसली सांगतो. हसतोय तो माणूस. ऐका हे बघा, हे बघा, भिंत अशी चालवायला वगैरे आपण काही महापुरुष आहोत का, महात्मे आहोत का? तर नाही. ज्ञानेश्वर माऊली यांना आध्यात्मिक वारसा असल्या कारणास्तव जेव्हा चांगदेव असे समोरून आले तेव्हा त्यांनी भिंत चालवण्याचा प्रवचन दे. आता त्यांना वेळ वाया जातोय नुसता. ए छमछम, ए ओ अंडा काट के दे ना. त्यांना घेऊन जा, छमछम वगैरे म्हणतात त्यांना घेऊन जा. अरे पप्पा तू आता येतो का? फाईट देऊ तुला आता. मी आईला फोन करून सांगेन ना मी आता. हे बघा, हे परत तुम्ही चुकताय, असं नका करू. काय हे बघा, काही झालं तरी ते तुमचे वडील आहेत. म्हणजे वडिलांनी खरं तर असं असायला हवं आणि मुलाने असं असायला हवं, पण इथे वडील असे आहेत, त्यांची लायकी पण आहे म्हणा, पण तरीही मला असं वाटतं की असं करायला नाही हवं. हे तुम्ही काय बोलता? अरे छमछम तू देखते गेले यार. छमछम दिख रही है मैं. एक बार बोला तो समझ में नहीं आता. बार बंद हो रहा है ना तो पापड़ वापड़ कुछ नहीं मिलता. दिमाग का दही मत कर, समझे ला ना, नहीं तो शेट्टी को बुला के ना घिसट के लेके जाएगी मैं. समझा क्या मैं? अरे चमेली. तुझं काय ऐकत नाही म्हणजे? तू रसिका, तू काय केलं सत्ता? कुठून आलं हे? कुठली भाषा आहे हे? काय?
अरे आपण मागच्याच आठवड्यात चांदणी बार नाही का पाहिला, त्यात ती अशीच बोलते ना। हा ओ बापरे, सिनेमा इतका प्रेरक असतो हे आज कळतंय मला। मस्त केलं ना वी। या वाईने नका चकाळू, एवढ्या परत केलं ना कंट्रोल नाही होणार ह्यांना। पप्पा आता येतो आहे का आईला फोन मारू सानूला मध्ये आणू नको तू, मला खायला देत ना, मला सुके बोंबील खायला देतात, सुके बोंबील मला चावतात ना, ते बोंबील मम्मी भिजवतो मग ते फुगतात मग खातो, मला सांग ते फुगवणार कधी, ते सुजणार कधी, मी खाणार कधी, पप्पा आता येतो आहे का मी का। दादा दादा कशी वागते हो तुमची बायको, मारते त्यांना किती चुकीचं आहे, आणि स्वतः पापलेट आणि बोंबील खाते आणि त्यांना सुकी मच्छी देते, चुकीचं आहे की नाही? त्यांना पण व्यवस्थित मच्छी द्यायला हवी की नाही? कसं आहे त्यांचा आहार जो आहे तो योग्य असायला हवा, कारण वय जास्त आहे। लक्षात घ्या, या वयात त्यांना योग्य प्रकारे प्रथिन कर्बोदक मिळायला हवी, आणि मासे जे असतात त्याच्यामध्ये माशांचं जे लेक्चर द्या, घेऊन घ्या तुम्ही त्यांना, ठेवून नाही घ्यायचं, तुम्ही घेऊन घेऊन जा त्यांना। पप्पा मी खाली जाऊन 500 रुपये आणतोय, तू इथे थांबवा त्यांना, मी 500 रुपये घेऊन येतो। चला तुम्ही घ्या पहिल्यांदा आणि त्यांना घेऊन जा। अरे एक काम करा, 500 रुपये द्या, मी त्यांना देतो आणि घेऊन जातो, द्या बेका देऊ, माझा काय संबंध आहे? देऊन टाक ना यार, पैसे कटकट तरी चालेल, देऊन टाक। पण ना रसिका, द्या फटकन द्या, थांब थांब, हा ये 500, हा घेऊन जा, त्यांना घेऊन टाक आणि घेऊन जा। ए पप्पा हे उडा लागला, लगेच पैसे मागितले आणि 500 रुपये आहे ते, किती 500 हा घ्यायचे आणि डन, मी जाणार। हा हे घ्या 500 रुपये, हा हळू हळू, पैसे भेटलं जाणार, जात झमचा मेले ते रटी। अरे 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 जाता इथं जाऊ दे ना भाई, तू कशाला आता आणतोय यार? चंदन कोणाला बोलला रे? टीप कोणाला दिली ना 100 रुपयाची? माझ्या बायकोला 100 रुपयाची टीप देतो तू? कोण दिली? हा मेला, हा माझ्याकडून मेला। अरे सोड, अरे सोड नाही, अरे भाई ऐक ना, हा मेला, अरे 500 तले 100 आले ना परत, असं काय करतोय तू? काही काय तुला भाई, पूर्ण 400 हवे असतील ना वहिनींना, अशी कंबर लाचकोळायला सांग भाई, फुल 400 कम्प्लीट आपला वादा आहे। पृथ्वी करू काय? अरे कान फोडू काय, 400 रुपये मिळतील मेला, आताच आता पोलिसांना बोलवतो। अरे नको नको नको, अरे यार पप्पा तो पोलिसांना बोलवतो यार, अरे पप्पा माझे पप्पा गेले यार, पप्पा गेले शाण्या, इथे आम्ही भाड्याने राहायला आलोय, तुला डिपॉझिट दिलं, आम्हाला फसवतो तू, नाही रोजचा त्रास दिलास तू आम्हाला, नाही दे माझे डिपॉझिटचे पैसे काढ, अरे नाही ते मी डिपॉझिटचे पैसे काढ, अरे ते मी बाईकच्या लोन साठी वापरले आहेत ना। किती खोटं बोलशील रे, सकाळी बोलास ना बाईक उचलली, अरे नवीन बाईक साठी वापरले यार मी, मला माझ्या डिपॉझिटचे पैसे दे नाहीतर मी पोलिसांना बोलू। नाही नाही नको ना मेला, अरे अरे यार वा जाऊ ना तू, नाही पोलिसांना बोलवेल ना। हॅलो पोलीस, कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप छान परफॉर्म केलं, मस्त। बघू आपल्या हसरसे काय म्हणतात। प्रसाद दा, वा 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 बहारदार। पृथ्वी रसिका, म्हणजे स्किट सुरू झालं तेव्हाचा तुमचा मूड, की नुकतंच तुम्ही नवीन घरात आलेला आहात आणि तुम्हाला प्रायव्हसीची गरज आहे, तो एक रोमॅन्टिक मूड, तो एक कोझीनेस, आणि तिथपासून ते शेवट जो रसिका तू केलास अरुणसोबतचा, हा प्रवास किंवा हा हे ट्रान्सफॉर्मेशन फार फार उत्तमरित्या रंगवलं, फार मजा आली तो प्रवास बघताना। ओंकार राऊत फार छान, मजा आली।
अरुण तुझ्याबद्दल मी काय बोलणार, तुला माहिती नाही, तू नव्हतीस म्हणून तुला सांगतो. अरे आपका वो दारू का सीन तो मतलब, असं स्वतः बच्चन साहेब म्हणाले आहेत कदम साहेबांना. वा, आता त्याच्या पुढे जाऊन मी तुझ्या दारूच्या सीन बद्दल आणि तुझ्या दारूच्या ऍक्टिंग बद्दल मी काय बोलणार अरुण, मी खूप लहान माणूस आहे. पण परत एकदा तुझी एनर्जी आणि तुझं डेडिकेशन हे कमाल आहे अरण्या. आय लव्ह यू, वंडरफुल. थँक यू सो मच. थँक यू. चौघुले काकांच्या घरी दिवाळी निमित्त सुरू होत आहे सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी, आणि या तयारीच्या निमित्तानं तिथं हास्याचे फटाके फोडायला येत आहेत फिल्टर वड्याचा बच्चन गौरव मोरे, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौघुले. ए चेतू बेटा. ओ बाबा. हे काय बनवतेस तू? बाबा मी कंदील बनवतीये. हा बाळा, तू दिवाळीसाठी आकाश कंदील बनवतेस? हो बाबा. बेटा तिरडी समोर मडक ठेवायला जो त्रिकोण असतो ना, तो सुद्धा जास्त क्रिएटिव्ह असतो ह्याच्यापेक्षा. बेटा बाबा काय बनवतेस बेटा? हे असं नसतं बेटा. ये इथे इथे बेटा, ये 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 बाळा, ये बाळा. आपण चौघुले आहोत, आपण हस्तकलेच्या आसपास पण फिरकायचं नाही. आपल्याला नाही जमत हस्तकला, आपल्याला हस्तकलेचा शाप आहे बेटा. 150 वर्षापूर्वी आपले पूर्वज होते माझे खापर पणजोबा, त्यांनी त्यावेळची राणी होती राणी इंदुमती, हिला काहीतरी अशीच कलाकृती केली आणि वाढदिवसाला गिफ्ट केली होती. काय दिलं होतं त्यांनी? बर्फाचा काका खोवा दिलेला होता. पण बर्फाचा काका खोवा देताना त्याची चोच वितळली आणि खाली आली, त्यानंतर राणीचा गैरसमज झाला. राणी म्हणाली हे काहीतरी भलतंच आहे, राणी चिडली आणि मग आपल्या खापर पणजोबांना त्यांनी बर्फाच्या लादीवर झोपवलं आणि माझा काका कुवा चुकला, माझा काका कुवा चुकला असं मरेपर्यंत म्हणण्याची शिक्षा दिली. पण आपण पडलो चौघुले, त्यात खापर पणजोबांचे फंबल पडले. माझा कुवा काका कुचला, माझा कुवा काका कुचला असे ते म्हणाले. यावर राणी आणखीन चिडली, अजून एक बर्फाची लादी घेतली आणि वर ठेवली. इथे आपले खापर पणजोबा चचले. याचा अर्थ काय? आपण हस्तकलेच्या आजूबाजूला फिरकायचं नाही. ओके नाही. आता आपण मोदक करतो, कसे असतात वड्यासारखे गोल गोल असतात की नाही? हो बाबा. वर आपण हस्तकला वगैरे करतो? नाही, काही करत नाही. करंजी सेम, मोदक करंजी सेम असते. आपण काही अशी कलाकुसर वगैरे करतो? नाही बेटा, या कलेच्या नादात आपण पडायचं नाही. लक्षात आलं? हो बाबा. शाबास, मला सगळं समजलं बाबा. पण बाबा तुम्ही काय करताय? बाळा आता आपल्या चाळीत ते दिवाळीचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ना, दिवाळीसाठी मी एक कविता लिहिलेली आहे, त्याचं वाचन मी करणार आहे, त्याची तयारी करतोय. पण बाबा तुमच्या वडिलांना म्हणजे माझ्या आजोबांना सुद्धा कविता वाचनाच्या कार्यक्रमातच लोकांनी धुतला होता ना? हो खरं आहे, ते शारदीय काव्य मला असा कार्यक्रम सुरू होता, अतिशय सुंदर कार्यक्रम सुरू होता आणि अचानक माझ्या बाबांच्या मोबाईलवर बग बग अग सखे कस गुबुगुबु वाजत आहे असा रिंगटोन वाजला आणि मग सर्व ऑडियन्सनी त्यांचं गुबुगुबु सुजेपर्यंत त्यांना मारलं. कळलं तुला? तर ती जाऊ दे, मी कविता लिहिलेली आहे ती ऐक. हो बाबा तुम्ही वाचा, मी ऐकते. ऐक हे कस ते बाळा मला सांग, विनोदी नाटक सुरू असताना मध्ये मध्यंतर असतं? हो बाबा. मग देवाने हे डोळ्यावर तुझं विनोदी नाटक केलेलं, त्याच्या मध्ये मध्यंतर का नाही? मध्ये गॅप का नाही बेटा? बेटा मला नेहमी असं वाटतं की ह्या तुझ्या मिशीच्या खाली मला नेहमी ओढ बघायला मिळतील, पण नेहमी दोन डोळे दिसतात ग, काय करू त्याचं? तुम्हाला हे लक्षात येतंय का? कोणत्याही क्षणी शिवालीला बोलून मी शिवाली खरे स्किट सुरू करू शकतो. हे काही फरक नाही, तीच ऍक्टिंग असते माझी, फक्त मी शी बदलतो. मला नाही फरक पडणार, लगेच चेंज ओव्हर होईल माझा. हे काय गौरव सर आलेत? गौरव सर, याला तू सर म्हणतेस? अगं गल्लीत पेप्सी कोला चुपत फिरत असतो हा, रोज याला खिडकीतून बघतो मी. अरे मग पेप्सी कोला मागायचा ना, हवर सगळं खिडकीत नाही बघायचं. तू ह्याला सर का म्हणतेस ते सांगा दी मला. बाबा
आपल्या चाळीतल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं नाटक आहे ना, ते गौरव सर बसवतायत बाबा, म्हणून आम्ही सगळे यांना सर म्हणतो. अरे चाळीचा सांस्कृतिक ओला कचरा सुका कचरा म्हणून याची ओळख आहे. याला तू गौरव सर म्हणतेस, तू नाटक बसवणार आहेस? हो. बस ये, आधी तू स्वतः बस. मला सांग, कोणी लिहिलंय नाटक? मीच लिहिलंय. त्या नाटकाचा लोकक दिग्दर्शक मीच आहे. उठ, बसायची लायकी नाही तुझी. याचा लोकक दिग्दर्शक असं नसतं रे ते, लेखक दिग्दर्शक असं असतं ते. अक्कल आहे तुला? नाटकाच्या भानगडीत पडतोस तू निघी. तू आत्ताच्या तरीने खूप मारेन बाळा तुला मी. निघ. गौरव सरांना काही बोलू नका बाबा, प्लीज. किती सुंदर नाटक लिहिलंय बाबा त्यांनी, आणि नाटकाचं नाव किती सुंदर आहे बाबा माहितीये? काय? दगडा खालचा विंचू. दगडा खालचा विंचू? अच्छा, म्हणजे तुझ्या आत्मचरित्रावर नाटक आहे तर. दगडा खालचा विंचू गणने नणने. चेतना इकडे, तुझा बाप आहे ना खेकडा आहे खेकडा. मी प्रगती करतो ना, मला खाली खेचता येत ते. काय कुसूर पुसूर चालले काका? काय नाही काका, ते महत्वाचं नाही आहे. आजपर्यंत असं नाटक कुणीच लिहिलं नाहीये. नाटक लिहिलं नाहीये? नाटक लिहतात? कसं लिहतात? असं लिहतात का? असं लिहतात का? सोनी लिहतात? सोनी लिहू लिहतात. ए वाजवे ना भंगच केलीस तर. हे काका, लँग्वेज महत्वाची नाही काका, स्टोरी महत्वाची आहे. माझ्या नाटकाची काय स्टोरी आहे काका? स्टोरी आहे तुझ्या नाटकाला? एकदम खतरनाक. तू नाटक लिहिले? हो. ये बस पाचवला चांगला पाचवला. हिम्मत लांबो लांबो, पटकन खाशील पटकन खाशील. तुझी ही हिम्मत, तू नाटक लिहायला? मी लिहिलंय. मला तीन नाटककारांची नावं सांग, पुढचं बघूया आपण. पुढचं पुढे पाचवला सांगतो. नाही, स्क्रिप्ट राहिला बाजूला. फक्त तीन नाटककारांची नावं सांग. प्रशांत दामले. प्रशांत दामले नाटककार आहेत, ते अभिनेते आहेत. लेखक, लेखक नाटककार म्हणजे लेखक हा शब्द ऐकलायस? हो ऐकलाय. कधी? आता तुमच्या तोंडातून. तुमच्या तोंडातून? तुमच्या तोंडातून ऐकला? आज है भाई, तेरा तो है. आज है. शाबास. चला, तीन नाटककारांची नावं येत आहेत. बरं, एक 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 एका लेखकाचं नाव सांगा, पण तो महाराष्ट्रातला चांगला लेखक असला पाहिजे. तुमचंच नाव सांगून टाका ना पटकन. अरे मी कशाला मोठेपणा घेऊ, बाकीचे लेखक काय म्हणतील? बाकीचे लेखक काय म्हणतील? स्वतःला लेखक स्वतःला लेखक समजतो. स्वतःला एका लेखकाचं नाव सांग. एका लेखकाचं नाव सांग. प्रसाद खांडेकर. सॉरी 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 सॉरी. प्रसाद खांडेकर लेखक आहे? लेखक आहे प्रसाद खांडेकर? मग ते लिहतात ना? अरे दिवसभर टक 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 प्रिंट आउट काढलं की लेखक झालं. लेखक, लेखकाचं नाव पाहिजे लेखक. समीर चौगुले. त्याचं काय वेगळं आहे? त्याचंही तेच आहे. शूटिंगची तारीख ठरली की जे लिहायला बसतात ते लेखक नव्हे. जे लिहिल्यामुळे शूटिंगची तारीख ठरते ते खरे लेखक. लक्षात आलं? तुझी लायकी कळली आता. याच्या पुढे जर नाटक लिहिलंस ना, खबर निघेतून निघेतून. चेतना इकडे एक मिनिट थांबा. आज शब्द सांगतोय, हा तुझा बाप नसताना ह्याला मी लई तुडवला असता बरं का? अशी झुंबरत ना माझ्या आजूबाजूला पण भटकत नाही. काय नाही काय नाही काय नाही. चल आपण जाऊया. चल एक मिनिट. इकडे कुठे चाललास तू? हा कुठे चालला बाबा? आमची नाटकाची रेलचेल आहे. नाटकाची काय आहे? रेलचेल आहे बाबा. हा रेलचेल नाही ग बाळा, तो रिहर्सल असा शब्द आहे. त्याच्या नादाला लागून तुझेही शब्द गेले. या नाटकाचा मी दिग्दर्शक आहे, मी रेलचेलच बोलणार. चेतना चल. एक मिनिट. काही राहायचं नाही तिकडे. मला माहितीये काय तालमीच्या नावाखाली तुम्ही स्वतःची जीवाची रेलचेल करा तिकडे. मला चालणार नाही बाबा. ऐक, जी काय रेलचेल करायची या घरात माझ्या डोळ्यासमोर झालेली पाहिजे. बाबा चालणार नाही. तालीम करायची असेल तर माझ्या समोर, नाही तर परवानगी नाही, नाही तर निघतो. गरज नाही आहे ना. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, आपण करू इथे रेलचेल इथे. हा हे बघ, तुझ्या बापासमोर विराज करतोय ना, विराजला आवाज देख. त्याचा आवाज देख त्या विराजला. ए बाळा, ये ये ए रामदास वाद्यांची बोलकी भाऊली. हे कसं बोलवलं ग? चौघलेची मुलगी असं तू. ए बांटा,
कुठले हे संस्कार? काही गरज नाही त्या विराजला बोलवायची. पण बाबा सर आम्हाला असंच बोलवतात बाबा. सर गेला खड्ड्यात. अरे रोल कोणाचा आहे? बापाचा. मी करेन तो. अरे पण मी विराजला शब्द दिलाय की मी त्याला बाप बनवेन म्हणून. या नाटकात मीच बाप बनणार. नाही ना नाही, तू तालिमेला घेऊन जाशील लिला आणि नको ते काहीतरी जवळीक मला चालणार नाही. ते माझ्या डोळ्यासमोर काहीतरी झालं पाहिजे. बर बाबा ठीक आहे, तुम्ही करायचे बाबाचं रोल. हे माझे बाबा वाटतील काय माहित आता बघायला पाहिजे आपल्याला. अगं जन्मदाता आहे ना, मी तुझा काय विचारतेस तू? नाही मी का म्हणतो पण काका तुम्हाला जमेल का? अरे तू तरी शंका घेऊ नको. अरे बाप आहे ना हिचा, मी शंका काय घेतोय? अरे मी ऍक्टिंग बद्दल विचारतोय. ऍक्टिंग बद्दल? ऍक्टिंग बद्दल माझ्या शाळेत असताना तुला सांगतो. इकडो बरा, इकडो बरा. पाठांतर कर. कसलं पाठांतर करू? दिलत नाही माझ्या हात पाठांतर कसं. नुसता तो हे बोलू काय? पण ही हिरोईन आहे, मी हिरो आहे, तू हिरोईनचा बाप आहेस. कळला? काढू बरा, काढू बरा. मी कोण आहे? दिग्दर्शक. मी सांगेन तेच करायचं. कळलं? हे मला हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला मी काका बिका अजिबात बोलणार नाही. तू माझा स्टुडंट आहेस. आपण काय बोलूया? पिंट्या. ओके पिंट्या. मी पिंट्या. काय पिंट्या? ठीक ना हो. ऐसा कैसा आता जा मध्ये मध्ये करशील ना? लक्षात ठेव. चेतना. ए चम्मक चल्लो कुठे चालली? चालले मसनात. येतो काय मसनात? का तुझ्या बापाला पुरलाय? ए माझ्या बापाचं नाव काढलंस ना तर देईन खवडा. माझा बाप आहे बेवडा. काय शब्द आहे? कोण आहेस तू? कोण समजतो स्वतःला? कोण आहे मी? अरे आबाळ माझा बाप आहे. जमीन माझी आहे. रक्तात माझ्या इमानदारी. नाव माझ सतीश तारी. सतीश तारी. ऐके कंपोस्ट खत म्हणून झाडाला टाकायच्या लायकीचं पण नाहीये वाक्य आहे. ज्या दिवशी काय बोललो मी? ज्या दिवशी कंपोस्ट खत म्हणजे काय मला कळेल ना तू संपलास. संपलास तू. आता तुझी एंट्री आहे. तू हिरोईनचा बाप आहेस. तू बेवडायस बेवडायस. तुझा डायलॉग काय? ए इंटुकले पिंटुकले चल वटकले खा खुजा बत्ती बुजा. मारेगा खवडा गिरेगा हावडा. मारेगा बुक्का गिरेगा ढाका. हा तुझा चल गाडी. फराद करने का तो तू काय ग्रामोफोन खाल्लायस? सावी देऊ तुला मी. बेवडा आहेस ना? बेवडा. आणि हे कशाला करतो रे? दिसलं पाहिजे ना बेवडा आहे म्हणून. अरे बेवडा तर मग बॉडी लँग्वेज नाही आणि कळू दे ना. अच्छा बॉडी लँग्वेज. परत करा नीट. हे पट्टा दे घ्यायचं ना मला. नाही करतो मी करतो. चल परत. शेवटचा चान्स आहे. शेवटचा. ये मेरे पिंटू के कुल्ले. एक मिनिट काय बोलास तू? पिंटू के कुल्ले. आलो काय? अबे इंटुकले पिंटुकले खा खुजा बत्ती पुजा. मारेगा खवडा गिरेगा हावडा. मारेगा बुक्का जायगा ढाका. हा डायलॉग आहे ना? जरा चुकलं म्हणजे नीट कर. ह्या डायलॉगला मला अवॉर्ड पाहिजे. तू एक काम करतो निघ. तू निघ. नाही मी करतो. मी करतो. तू निघ. मी करतो. करू दे. नाही माझं काय झालं? ऐका ऐका माझं काय झालं सांगतो. माझं काय झालं ऐका ऐका. माझं काय झालं ते इंटुलेले पिंटुलेले कोण आहेत त्यांचं रिलेशन मला कळत नाहीये. ते भाऊ भाऊ असतील ना तर मग पुढचं जे आहे खा खुजा बत्ती बुजा त्यातलं खायचं कोणी बत्ती कोणी बुजवायची त्याच्यात माझं कन्फ्युजन. एकदा ते क्लिअर झालं गोष्ट क्लिअर झाली ना माझ्या पद्धतीने मी करून घेतो. एकदा ते मला सांगा. अरे हा काय येणार झाला काय माणूस? ए तू एक काम कर. तू आता इथून जा जिन्यात जाऊन हा डायलॉग पाठ कर. पाठ झाला की मला येऊन सांग. मग मी तुला उद्या सांगेन कसं झालं ते. संधी दिली असती तर बरं झालं असतं. संधी बिंदी काय नाही. तुम्ही इथून पहिलं एक फक्त एक दोन जा. चेतना यार ह्या माणसाने जाम डोकं खाल्लंय माझा यार. मला इथं रेलचेल करायची नाहीये. आपण आतल्या रूम मध्ये जाऊया. ओके आतल्या रूम मध्ये. चुकीचं केलंय हे. चुकीचं केलंय हे. एका उदयनमुख कलाकाराला असं पहिल्याच दिवशी भागवणं बरं नाही ना हो.
हे चुकीचं केलं. माझं कन्फ्युजन होतो सई प्रसाद काय होतं ते काय म्हणाले, खाऊ खुजाव बत्ती बुजाव आणि मग मारेगा फावडा जाळेगा हावडा. फावडा मारल्यावर माणूस हावडाला कसा जाणार हो मला सांगा, है की नाही? फावडा मारला हावडाला गेला असं कसं विश्वास ठेवायचा त्याच्यावर? असं असेल तर मग विमान बंद होतील. मारला हावडा आला हावडा असं होईल. सई काय म्हणशील? धमाल परफॉर्मन्स होता. चेतना तुझं हे कॅरेक्टर मला फार आवडतं. गौर्या चुकून माकून डिरेक्टर झालास तर काय करायचं नाही हे या स्किटमधून शिकशील अशी माझी अपेक्षा आहे. समीरदा अप्रतिम, फार मजा आली, मस्त. मस्त कॉन्सेप्ट होती आणि मला ही हे जे त्रिकूट आहे मला भयंकर आवडतं. तुमच्या तिघांची केमिस्ट्री फार फार मस्त जमते आणि या भट्टीत पाहायला फार मजा येते. धमाल मंडळी, हास्याचा खळखळाट निर्माण करणाऱ्या हास्यवीरांचा हा धमाल परफॉर्मन्स आज आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. चला तर बघूया ही भन्नाट हास्य धमाल. ताई पण मला नक्की जमेल ना? नाही 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 नाही, जमल ना तुला? एवढं काय कठीण नाही, अरे एकदम सोपं आहे. हे बघ काय शेवटची एंट्री घ्यायची, हा गदा युद्ध होणार मग तू मारणार, बस एवढंच आहे. आणि प्रभाकर मोरे सर आहेत ना, ते सगळं सांभाळून घेतील. त्याचं तर टेन्शन आले ना सर. म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं सीन आहे ना हा, आणि मोरे सरांसारख्या एवढ्या मोठ्या माणसासोबत एवढ्या मोठ्या कलाकारासोबत काम करायचं म्हणजे जरा टेन्शन आले. आपण एक काम करूया, काय रे, आपण त्या गौरव सरांची वाट बघूया का? नाही म्हणजे त्यांचा रोल मी कसा करणार ना, ते येऊन करतील ना त्यांचा रोल. अरे तो गेला गेला पळून गेला, नाटकाच्या इंटरवल मध्ये सेल्फी काढायला आलेल्या बाई बरोबर पळून जाणारा जगातला पहिला नट असेल ना तो. दीड तास झाला, आता पुढचं नाटक सुरू करायचंय, तू तयार राहा. बघ दत्तू, तू जर काही नाटक आता निभावून नेलं ना तर चालू नाटकात इंटरवल मध्ये रिप्लेसमेंट करणारा पहिला नट म्हणून इतिहासात नाव छापलं जाईल तुझं. वा तू कशील ना, बिझनेस करा, घाबरू नको, येत दे दनात. करतो करतो. आले काय सर? येणार होते. आले 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 सर, आले. तू रेडी आहेस ना सर? थोडी रेडी आहेस ना तू? थोडी भीती वाटते सर मला. अरे कशाला घाबरतोस, मी हाय ना वसाड्या. जमेल ना मला? अरे जमाल जमाल काय आहे, तू रेडी आहेस ना? हाय हाय बिंदास. हा हा सुरू करूया, सुरू करूया. शालू नाट्य संस्था सादर करीत आहे दोन अंकी नाटक प्रभाकर मोरे लिखित दिग्दर्शित मुजरा कोणाचा अर्थात पारसमणीचा प्लाटोनिक छंद. छंद छंद अंक दुसरा आणि शेवटचा. राजपुत्र सूर्य चूडा, आज आमच्या या सोनेरी राज्यात काळोखी छाया साठलेली आहे. आमचं हे सिंहासन आता थरथरू लागलेलं आहे. बाहेरून येणारा आक्रोश आम्हाला सांगत आहे की आता आमचं सगळं सैन्य गेलेलं राजा कधी पण इकडे येईल आपल्या साम्राज्यावर तो आक्रमण करेल, त्यामुळे आता सगळं तुझ्या हातात आहे. टेंशन घेऊ नका आई साहेब. चिंता करू नका आई साहेब, असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? तेच ते तेच ते, जोपर्यंत आमच्या ह्याच्यात जोर आहे. तोपर्यंत तुम्हाला कोणी टच पण करू शकत नाही आई साहेब. स्पर्शही करू शकत नाही. होय 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 होय. राणी रचना देवी, आम्ही तुमच्या राजाचं मुंडकं सीमेवर टांगून आलो आहोत. आता या सिंहासनावर तुम्ही बसणार नाही, तुम्ही आमच्या मांडीवर बसणार. सर तुम्हाला कसं मारू सर? अरे बार बसा काय बघतो सर, बरोबर ना? तुम्ही मोठे सर.
राजपुत्र बघतोस काय कर गदा प्रहार. पडदा टाका मंडळी. काही तांत्रिक अडचणीमुळे 2 मिनिटं प्रयोग स्थगित करण्यात येत आहे. पुढच्या 2 मिनिटात पुढचा प्रयोग सुरू करण्यात येईल. क्षमस्व हे मेलिया. अरे अरे सगळं फोडून टाकलं सर माझं. काही झालंय तुला? सॉरी सर, मी ते खूप घाबरलो होतो सर. ते तू असा घाबरलाय? हो सर. घाबरल्यावर लोकांचा हा फोडतो घाबरू नको. घाबरू नको. आपण एक काम करूया, तर असं असं आहे ना, तर सगळं बदलूया. नाही तर काही शिल्लक राहील असं मला वाटत नाही. नाटकाची गोष्ट काय आहे काय आहे, मी तीनदा आहे का ना ही गादा आहे ना चुकवतो. तुम्ही काय उभं करता वाय, नाटक चालू ना वसाड्या लोक चालू आहे ना. हा मी हे करतो बरोबर, चुकवतो, मग मी तुझा तिसऱ्यांदा मारतो, मग तू मरतोस. मारायचंय तुला, मारायचंय मला, नाही मारायचंय कळलं ना तुला. हो हो, मला मारू नको. आपण बघ कसं करायचं बघ. बाय गादा पण उतरत नाही आहे. अबघ हा अबघ हा अबघ, 1 2 3 खाली चुकव, मग मी तुला मारीन. आय 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 काय केलास? मी मेलो. काय ता मेलो? मेलो. तुझा बापूस तरी असा मेला होता काय? हा ए बावा टेपऱ्या, एक काम कर. कसं करणार आहेस तू? आय 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 आय. बॅकग्राऊंड जरा लावून द्या, म्हणजे ह्याच्या एक्सप्रेशन दिसायचे नाही फालतू तुझ्या. लक्ष देते तुझ्या काय करायचं लक्ष देत आहे बाबा. अय माझ्या दादा, अरे काय करायला आहे तू? काही नाही, ते लोक बॉम्ब लायले तिकडं, ते लय हानतीन, पळू पळू हानतीन आपल्याला. लवकर लवकर नाटक सुरू कर. हा हा पडदा उघडा. ते अनाउन्समेंट काय ती घ्या करतो. चांगलं कर, चांगलं कर. आवडी मुजरा कोणाचा अर्थात पारसमणीचा प्लॅटोनिक छंद छंद छंद. राणी रत्ना देवी, तुझ्या राजाचं मुंडकं आम्ही जंगलात ठेवून आलो आहोत. आता आता हा सिंहासन तुमच्यासाठी नाही, तुमची जागा आमच्या मांडीवर आहे. पडदा टाका, पडदा टाका. त्याच्या तोंडावर पाणी मारा. रसिक प्रेक्षक हो, काही तांत्रिक अडचण. 2 मिनिटं प्रयोग स्थगित ठेवण्यात आलेला. आय आय आता पुढच्या 2 मिनिटात जगलो वाचलो तर प्रयोग होईल. हे वसाडे, अरे तुला काय हक्कल आहे? हा जर काय तू हातात ना फिरवतोयस ना त्याचा एरिया वगैरे सगळं डॅमेज झालंय रे. काही शिल्लक ठेवलं नाही. अरे काय होतं काय तुला? सॉरी सर, ते मला काय होतं काय कळत नाही. म्युझिक चालू झालं ना की असं अंगात काहीतरी संचारत. मुंजिक वाजवू नको, आज मुंजिक शिवाय प्रयोग करूया.
लोक घेतील समजून. इकडं एकच झालाय हा शिल्लक आहे तेवढं राहून दे रे बाप. चल सुरू करूया सुरू करूया. सादर करीत आहोत हा इथं सच मरू दे. राणी रसना देवी तुझ्या आईशी सखो तुझ्या तुझ्या राजाचा मुंडका गाये गे तिकडं जंगलात लटकवून ठेवलेला हाय आता सिंहासनावर नाही याच्या बघाय. कशाला राहिल्या एकटा जा तिकडे. पाणी मार त्या तोंडावर पाणी मार त्याच्या. तो परब्या कुठे आहे कुठे आहे त्याला आण तिकड. ए परब्या इकडी ए इकडी. काय करायला लागलाय तू इकडी 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 लवकर इकडी. अरे बाप अरे अरे ते लोक पिसाळलेत ते जाळून टाकतील आपल्याला. मरू दे जाळू दे त्यांना. माझं बघ काय झालं इथं. मंडळी आजचा भाग इथेच समाप्त होतोय पण आजच्याच प्रमाणे आपण उद्या सुद्धा भेटणार आहोत तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची कॉमेडीचा षटकार.